हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अश्विनी तुमचे सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा माझा व्हिडिओ पण बघत राहा. तर इथे तुम्ही बघू शकता माझे खूप सारे टॉप आहेत जे जीन्स वरती घालते मी. तर आज ते टॉप तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्याकडे कशा टाईपचे टॉप आहेत. आणि एक शॉकिंग गोष्ट आहे तुमच्यासाठी की हे टॉपची प्राईस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कमी आहेत. म्हणजे अगदी छोट्या मुलाचं टी शर्ट पण तेवढ्या टॉपमध्ये तेवढ्या पैशांमध्ये येणार नाहीये. तर एवढीशीच प्राईस आहे. तर ह्या टॉपची काही ह्यातले काही टॉप आहेत ते 100 रुपयाचे आहेत, काही टॉप आहेत ते 50 रुपयेवाले आणि काही टॉप आहेत ते 25 रुपयेवाले. तर हे सगळं कसं काय, तुम्ही शॉक व्हाल की एवढा स्वस्त कधी टॉप भेटतात का? तर ऍक्च्युली मी पुण्यामध्ये राहते आणि पुण्यामध्ये एक असं मार्केट आहे, म्हणजे पुण्यात कॅम्पामध्ये एक असं मार्केट आहे जे फक्त रात्री 10 वाजता वगैरे ओपन होतं, रात्री 10 ओपन होतं. तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी खूप स्वस्तात भेटतात. ते खरं तर एक तासासाठीच ओपन होतं ते मार्केट आणि त्याच्यानंतर ते लगेच क्लोज होतं. पण तेवढ्या एक तासातच खूप सारी गर्दी असते तिथे. आणि असं नाही म्हणता येणार की ह्या गोष्टी सेकंड हँड आहेत. मी स्वतः यूज केलेल्या आहेत. मला पण विश्वास नव्हता, पण मी पण असं बऱ्याच जणांकडून ऐकलं की असं असं एवढं स्वस्त भेटतं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन बघायला तर हरकत नाही. तर मग मी एकदा गेले होते. तर छान, म्हणजे आपण निवडून टॉप घ्यायचे असतात. ऑफकोर्स म्हणजे गर्दी खूप असते तर प्रत्येक जण ते हात लावून, जर तुम्ही मोठ्या मोठ्या दुकानात गेला साड्यांचे तरी पण साड्या कशा विस्कटलेल्या असतात. प्रत्येक बाई ते पूर्ण उचकून उचकून टाकून देते, परत ठेवते तिथे. तसंच तिथे पण टॉपचं होतं. तर मग आपण व्यवस्थित सिलेक्ट करून आपल्या चॉईसचा टॉप घ्यायचा असं. तर मग मी पण खूप सारे टॉप आणलेत, तिकडून पण आणलेत आणि बाकी जे काही शॉपमधून घेतलेले आहेत लोकल शॉपमधून ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हा स्पेशल व्हिडिओ आहे माझे जीन्स वरचे शॉर्ट टॉप. तर चला तर मग बघूयात की ते कसे कसे आहेत, क्वालिटी कशी आहे आणि कसे वाटतायत ते सगळं. तर हे एवढे आहेत जे माझे जीन्स वरचे टॉप आहेत ते. तर ते बघा, आता सगळ्यात फर्स्ट टॉप आहे तो म्हणजे मी हा स्वतः हाताने स्टिच केलेला आहे. पण ह्याचं लुक एवढं छान येतं ना, म्हणजे इंस्टाग्रामवरती माझा जो प्रोफाईल पिक्चर आहे इंस्टाग्रामवरती जो DP आहे तर तो ह्याच टॉपवरचा आहे. तर खूप सुंदर लुक येतं. हा फक्त मी काहीतरी 80 रुपये मीटरचं एक फॅब्रिक घेतलेलं, म्हणजे थोडक्यात 80 रुपये मीटर. आणि त्याच्या आतलं आतमध्ये एक अस्तर तर फुल नाहीच लावलेलं. तर इवन हा 100 रुपयाचाच टॉप झालेला आहे. तर बघा, ऑफकोर्स बाकीचे टॉप रेडीमेड आहेत ते पण 100 वाले आहेत. हा मी स्वतः स्टिच केलाय, पण ह्याचा पण लुक खूप छान वाटतं. तर इथे मी असे वरती शो बटन लावलेत आणि हा जो भाग आहे तो इथून खाली आहे तो ओपन आहे. आणि ह्याला अस्तर लावले ते पण वरच्याच भागाला लावले, जो कमरेपासून वरचा भाग असतो आणि खाली पूर्ण ओपन आहे. मधून फ्रंट कट दिलेला आहे ह्याला. तर खूप सुंदर वाटतं ह्याचं लुक. जर माझ्याकडे फोटो असेल मी तर तो साईडला डिस्प्ले करेल की हा टॉप घातल्यानंतर माझं कसं लुक वाटतं ते. तर खूप सुंदर आहे. तर इवन हा पण टॉप मी 100 रुपयातच 100च कापड आणलं, सगळा खर्च वगैरे जाऊन तर 100 रुपयाचाच हा टॉप झालाय. ऑफकोर्स मी स्टिच केलाय म्हणून तुम्हाला जर बाहेरून स्टिच करावं लागलं तर ह्याचे थोडे जास्त एक्स्ट्रा चार्जेस होतील. हा, बट आता जे काही बाकीचे टॉप आहेत ते स्वस्त आणि मस्त असेच आहेत. तर हा एक वन पीस आहे. तर हा एवढा सुंदर वाटतो घातल्यानंतर, म्हणजे हा एवढाच आहे. आणि ह्याचं फॅब्रिक तुम्ही बघू शकता फुल सिल्वर कलरचा आहे आणि एकदम जड आहे, म्हणजे खूप जड आहे ह्याचं फॅब्रिक. हा आतल्या साईडने असा आहे आणि वरती एकदम सिल्वर चमचम आहे, पण ही न निघणारी चमचम आहे. अजिबात ह्याचं चमकी जात नाही, म्हणजे क्वालिटीच तशी आहे त्याची. आणि हा असा ऑफ शोल्डर आहे, म्हणजे इकडे हा असा बसतो आणि खाली गुडघ्याच्या थोडंसं खाली येतो, 3/4 होतो हा. तर खूप सुंदर वाटतो हा पण, पण एकदम प्रॉपर फिटिंगमध्ये बसतो हा. घातल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटतो. खरं तर मी हा यूज करत नाहीये, कारण गरजच नाही पडत. म्हणजे अशा कधी मी अशा ठिकाणी गेलीच नाही की हा टॉप यूज होईल, कारण इथं पुण्यात वगैरे हे टॉपची काही गरज नाही पडत. आणि शक्यतो मी रील्स वगैरे साड्यांवरच काढते. साडी किंवा ड्रेस ह्या दोनच गोष्टी माझ्यासाठी यूज होतात. जीन्स वगैरे पण आहेत ते फक्त जॉबवरतीच जाताना यूज होतात, बाकी एरवी तर यूज होत नाही. तर ह्या टॉपची प्राईज आहे फक्त आणि फक्त 100 रुपये. तर हा मी 100 मध्ये घेतलेला आणि क्वालिटी एक नंबर, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. आणि हा कपडा बघा असा स्ट्रेचेबल, म्हणजे किती पण हेल्दी असेल तरी पण तो त्यांना आरामात बसून जाईल. एकदम स्ट्रेचेबल आहे, किती पण लांब तो हा आहे बघा. एकदम असं फिटिंग मध्ये फक्त आपल्या बॉडीचा शेप येणं असा परफेक्ट पाहिजे की तो छान दिसेल असा. तर हा खूप सुंदर वाटतो घातल्याच्या नंतर. आणि फक्त ह्याची प्राइस आहे 100 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तर
तर ह्याचे पण प्राइस आहे 100 रुपये आणि हा पण खूप सुंदर वाटतो. ह्याला फक्त गळ्याला ही आशीवाली डिझाईन आलेली आहे. खरं तर ही इस्त्री केलेली नाही आहेत, मी धुवून असेच ठेवते, जेव्हा पण घालायचं त्यावेळेलाच इस्त्री करते. आणि ह्याची एवढी स्लीव्ज आहे, म्हणजे 3/4 येते, कोपऱ्यापर्यंत येते ह्याची स्लीव्ज. आणि हा पण खूप सुंदर वाटतो. मी जर फोटो असेल तर तुम्हाला डिस्प्ले करेलच साईडला की ह्याच्यामध्ये मी कशी दिसते. तर हा पण खूप सुंदर वाटतो टॉप, जो मला रेग्युलर यूज होतो. म्हणजे हा टॉप मी बऱ्यापैकी घालतेच, नेहमीच घालते. आणि जो हा, म्हणजे हा तर बऱ्यापैकी सगळ्यांकडेच असतो. आता हल्लीमध्ये ट्रेंड झालेला ह्यावाल्या टॉपचा. आणि ह्याचे हे आशेवाले स्लीव्ज जे असतात आणि हा टी शर्ट टाईप. तर हा खरं तर 200 रुपयाचा टॉप आहे, जो मी पुण्यातूनच घेतला होता. पण ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे, एकदम स्ट्रेचिवाले असा. आणि ह्याची पण म्हणजे प्राईस खूप जास्त नाही आहे, 200 रुपये. हां, जे सगळीकडे 200 लाच कदाचित भेटत असेल, कुठं 250 भेटत असेल असं. तर मी हा आपल्या लोकल शॉपमधून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला हा 200 पडला होता. कारण काय होतं, तिकडे कॅम्पात जायचं म्हटलं तर मग ते रात्रीच्याच वेळेला जावं लागतं आणि रात्री मी एकटी जाऊ शकत नाही. ह्याच्या पप्पांना म्हटलं की मग ते काय माझ्यासोबत येत नाही, त्यांना तेवढा इंटरेस्ट नाही शॉपिंगमध्ये. आणि हा टॉप तुम्ही गेस पण नाही करू शकणार, माहिती आहे. हा एवढा सुंदर वाटतं, म्हणजे फुल आणि एकदम लॉंग स्लीव्ज आहेत ह्याच्या. हे बघा, आणि जवळून कापड दाखवते, म्हणजे टी शर्ट टाईप. आणि हा इथेच एकदम फिटिंग बसतो, हा पाहिजे तेवढा ताणू शकतो. तर ना, हा पण टॉप आहे फक्त आणि फक्त 100 रुपयाचा. तर 100 रुपयात बेस्ट क्वालिटी भेटली, एकदम परफेक्ट बसतो शेपला पण, खूप भारी वाटतो आणि थंडीच्या वगैरे दिवसात. आणि स्लीव्ज पण खरं तर अशा ह्या अर्धवटीतपर्यंत स्लीव्ज आल्या तर नाही चांगलं वाटत. ह्याच्या स्लीव्ज एकदम फुल मोठ्या आहेत, लॉंग आहेत, ते खूप सुंदर वाटतात घातल्याच्या नंतर. ह्याचा कदाचित माझ्याकडे फोटो नसेल ह्या टॉपचा. हा, तर त्याच्यानंतर आता हे जे मी दोन टॉप घेतले होते, हा एक आहे, अजून एक सेम तुम्ही दाखवते तुम्हाला. हा, तर हे जे दोन एकाचले टॉप आहेत जे मी एकाच वेळेस घेतलेले, तर बार्गनिंग करून घेतलेले खरं तर. तसे त्यांनी सांगताना मला सांगितलेलं की हा टॉप 100 रुपयाला 1 असं, पण मी नाही म्हटलं 100 रुपयाला 1 खूप महाग आहे वगैरे असं बोलून मग हे टॉप घेतलेले. ते 100 रुपयाचे 2 आहेत. तर तुम्ही माझ्या रेग्युलर व्हिडिओंमध्ये बघत असाल की मी ह्या टॉपच्या खाली एक स्कर्ट घातलेला असतो. तर हा बघा, ब्लॅक कलर आणि असे छोटे छोटे फुलांची डिझाईन आहे पूर्ण आणि छोट्याशा स्लीव्ज आहेत ह्याच्या. तर हा पण घातल्यानंतर खूप छान वाटतो. ह्याचा फोटो असेल मी तुम्हाला शेअर करते. आणि हा टॉप हे एकाच वेळेस घेतलेले आहेत दोन टॉप, ते पण 100 रुपयाला 2, म्हणजेच ह्याची प्राईस झाली 50 रुपये. तर एक टॉप 50 रुपयाचा कुठेच भेटत नाही. आणि हा टॉप जवळपास मी 3 ते 4 वर्ष झालं यूज करते. हे दोन्ही पण टॉप मला खूप आवडतात पर्सनली, हे दोन्ही टॉप मी यूज करते. तर 100 रुपयाचे 2 टॉप हे अशी प्राईज आहे ह्याची. आणि खूप छान वाटतं, म्हणजे बसताना पण खूप जास्त टाईट नाही वाटत. आणि ह्याचं एकदम आहे ना कॉटन, प्युअर कॉटनचं आहे ना तसं वालं फॅब्रिक आहे ह्याचं. तर ते जे खूप सुंदर वाटतं घातल्याच्या नंतर. आणि गरम पण नाही होतं अजिबात, थोडेसे लूजच आहेत हे फिटिंगला, त्याच्यामुळे खूप छान वाटतात. तर हे दोन्ही टॉप आहेत 100 रुपयाचे 2, म्हणजेच 50 रुपयाला 1 टॉप बसला. तर एवढा स्वस्त टॉप मला तरी नाही वाटत की अजून कुठं भेटत असेल म्हणून. हा बाबा, मुंबईला वगैरे मार्केटमध्ये भेटू शकतो. तर हा पण एक टॉप आहे जो आहे 100 रुपयाचा. ह्याचं पण लुक खूप सुंदर होता येतं. तर हे खूप ट्रान्सपरंट आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि ह्याच्यावरचं जे फॅब्रिक आहे ना ते खूप सुंदर, एकदम सॉफ्ट सिल्क आहे. हे बघा, आणि ह्याचे जे स्लीव्ज आहेत ना ते इथे असं इलास्टिक आहे स्लीव्जला. आणि वरच्या पण शोल्डरला इथे त्यांनी इलास्टिक दिलेलं आहे, ते खूप सुंदर वाटतं. बलून टाईप वाटतो हा. आणि हा खालच्या साईडला पण इथे असं इलास्टिक आहे, जो घातल्याच्या नंतर त्याचं बलूनचं लुक येतं. पण हे खूप ट्रान्सपरंट असल्यामुळे मी ह्याच्या आतमध्ये हीवाली स्लीप जी असते ही नॉर्मल, तर हीवाली एक ॲड करते, म्हणजे जेणेकरून ते ट्रान्सपरंट नको वाटायला. तर हा पण टॉप आहे फक्त आणि फक्त 100 रुपयाचा. तर खूप सुंदर आहे 100 रुपयाच्या मनाने. आणि क्वालिटी पण बेस्ट आहे, म्हणजे हा पण मी जवळपास 2 ते 3 वर्ष झालं रेग्युलर हा तर यूज होतो. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, व्हाईट कलर छान वाटतो, म्हणजे गरम पण कमी होतं. आणि त्यातनं हा खूप पातळवाला आहे, तर छान आहे, म्हणजे गरमीसाठी तर खूप छान आहे. तर मी रेग्युलर वापरते, रेग्युलर म्हणजे 2 दिवसात नाही एकदा तर हा टॉप माझा बाहेर निघतोच कपाटातून. तरी पण ह्याचं क्वालिटी खूप छान राहिली आहे, म्हणजे अजिबात खराब नाही झाला. म्हणजे 100 रुपयाचा फक्त टॉप असून पण हा आहे असाच राहिला ॲज इट इज. हा टॉप खरं तर मी लोकल मार्केटमधून घेतलेला, फर्स्ट टाईम जेव्हा आम्ही फिरायला जाणार होतो हार्ने बीचवर.
तर तेव्हा घेतलेला, पण हा झालं काय माझ्याकडून एक मिस्टेक झाली की हा घेताना मी घाई घाई घेतलेला आणि ह्याची साईज काय व्यवस्थित बघितली नव्हती, तर मग हा थोडासा मला अपरा होतो, तर मग मी त्याच वेळेला बीचवर घातलेला, त्याच्यानंतर काय हा टॉप यूज नाही केला. तर हा पण तुम्हाला माहिती असेल, हे असे तीन असतात, हे समोरून मिकी माऊसची तोंड, जे छोट्या मुलींसारखा लुक येतं ह्याचं, आणि स्लीव्ज ह्याच्या खरं तर आखूड होतात, म्हणजे बघा ना ह्या स्लीव्ज आहेत ना, हे असे इथपर्यंत 3/4 येतात, ते अजिबात नाही चांगलं वाटत. मग हा टॉप घेतलाय तो तसाच आहे. तर हा टॉप मी लोकल शॉपमधून घेतलेला, तो आहे 250 रुपयाचा. हा पण टॉप मी घेतलेला आहे लोकल शॉपमध्ये, ह्याचा पण लुक सुंदर वाटतो. हा पण घातल्यानंतर फोटो भेटला तर दाखवते मी तुम्हाला, तर हा पण खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर. आणि ह्याचा कलर पण खरं तर मला त्यावेळेला खूप आवडला होता, पिस्ता कलर आहे ना ह्याचा. आणि ह्या नॉडाशा आणि ह्याला अशावाल्या स्लीव्ज आहेत, ज्या पुढे असं फ्रिल टाईप आहे स्लीव्जला, खूप सुंदर वाटतो. तर हा टॉप घेतला होता मी 200 रुपयाला फक्त, तर खूप छान आहे. आणि आतमध्ये ह्याला अस्तर पण आलं आहे प्लस, तर अस्तरची पण क्वालिटी बेस्ट आहे आणि टॉपची पण क्वालिटी बेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या सगळ्यात सगळ्यात खूप जास्त आवडीचा टॉप आहे, खूप म्हणजे खूप जास्त. हा तर एवढा घातला गेलाय आणि ह्याचं लुक तर एवढं भारी आहे, तर म्हणजे मी जेव्हा पण माझ्या कस्टमरकडे पण कधी घालून गेली आहे ना हे टॉप, तर त्यांना पण एवढं वाटतं की ते विचारतात अश्विनी कहाँ से लिया आपने ये वाला टॉप. आणि हा टॉप आहे फक्त 100 रुपयाचा, फक्त 100 रुपयात एवढा भारी टॉप. तर ह्याचा लुक परफेक्ट आहे एकदम, म्हणजे खूपच भारी आहे. फोटो जर असला तर मी तुम्हाला देते. तर ह्याला हे शोल्डरला अशीवाली जाळी आहे फक्त, आणि पूर्ण जाळीच्या स्लीव्ज आहेत ह्या, आणि स्लीव्जला पुढे अशीवाली लेस लावलेली आहे. आणि हे बघा हा पूर्ण शोल्डर असा, आणि ते खूप छान वाटतं एवढंच की आतमध्ये जे काही आपण घालाल ते ब्लॅक कलरचं असावं, की जेणेकरून ते बाहेर पूर्ण दिसणार नाही. थोडेसे बेल्ट तर दिसतात, पण छान वाटतं ते, फॅन्सी वाटतो हा टॉप, आणि फिटिंगला पण बसायला खूप छान वाटतं. बघा असं लावलं तरी पण तुम्हाला जाणवत असेल तर खूप छान आहे. आणि हा गळा, गळा पूर्ण पॅक नाही की ह्याचा मागच्या साईडला असं हुक आलेला आहे. आणि हे बघा जाळी आहे, आणि त्याला आतनं हे असं वाला अस्तर टाकलेलं आहे जे ग्रे कलर टाईप आहे, तर ते खूप छान वाटतं. खरं तर इथं व्हाईट यूज केलं असतं तर ते खूप बटबट वाटलं असतं, पण ते ग्रे कलर आणि अस्तरची पण क्वालिटी खूप छान आहे. आणि बाहेरून नेट बघा एकदम परफेक्ट आहे हा टॉप, फक्त आणि फक्त 100 रुपयाला. तर हा टॉप तर बापरे, म्हणजे ह्याचे पैसे एवढे वसूल झालेत ना खूपदा, म्हणजे हा टॉप मी कमीत कमी 100 वेळा तर घातलाच असेल. म्हणजे एका वेळेला 1 रुपये खर्च झाला असं म्हणायचं एका वेळेला एकदा घालेल तेव्हा. तर फक्त फक्त आणि फक्त 100 रुपयाचा टॉप आहे हा, तर खरंच खूप आहे. म्हणजे मी एकदाच त्या मार्केटमध्ये गेले होते, ते पण 2-3 वर्ष झालं, म्हणजे घरी यायला मला इवन 12 वाजले होते रात्रीचे, आणि एकटीला खरंच खूप भीती पण वाटत होती. मी दीदीला घेऊन गेलेले, पण दीदीचं घर वेगळ्या ठिकाणी, माझं घर वेगळ्या ठिकाणी, तर एकटीला यायला खूप भीती वाटत होती. मी परत तर काय तिथं गेलेच नाही, एकदाच गेलेले तेव्हाच हे खूप सारे, म्हणजे खूप सारा ढीग आणलेला फक्त 200-300 रुपयात टॉपचा असं. तर मग हे सारे खूप खूप सारे टॉप. आणि हा मी तुम्हाला बोलले होते तो टॉप जो मी डीमार्टमधून घेतलेला त्यावेळेला, तर हा डीमार्टमध्ये थोडासा कॉस्टलीच होता. डीमार्ट म्हणलं की थोडंसं कॉस्टलीच येतं, तर हा काहीतरी 350-400 रुपयाला होता. तर खरं तर ह्या टॉपची क्वालिटी एवढी काही भारी नाही निघाली. तर हा टॉप बघा पूर्ण असा पांढरा पडलाय, जो ब्लॅक कलर असतो तो एकदम डल झाला. आणि ह्याची क्वालिटी खरं तर डीमार्ट मधून मधला असून सुद्धा, आणि 400 रुपये घालून सुद्धा हा टॉप मला, म्हणजे फर्स्ट टॉप आहे माझा, खरं तर दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतो, बट क्वालिटी तेवढी छान नाही निघाली. पूर्ण व्हाईट ब्लॅक आहे तो, व्हाईट व्हाईट झाला, त्याच्यावरती गोळे पण आलेत. तर ह्याची क्वालिटी काहीच म्हणजे चांगली नाही निघाली. जे मी हे आपले स्वस्तातले टॉप घेतलेत 50-100 रुपयाचे, ते बेस्ट निघालेत माझ्यासाठी. पण हा 400 रुपयाचा डीमार्ट मधून घेऊन सुद्धा एवढा काही खास नाही आहे. हा टॉप पण मी पुण्यातूनच घेतलेला, हा 200 रुपयाला, जो बऱ्याच ठिकाणी 200-250 रुपयातच भेटतो आणि बऱ्याच लोकांकडं पण असतो, बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांकडंच हा टॉप असतो. त्यावेळेला खूप ट्रेंड निघालेला ह्याचा, तर हा छान वाटतो घातल्यानंतर, मस्त वाटतो. आणि हा एक टॉप आहे जो फक्त आणि फक्त मी घेतलेला आहे 100 रुपयात. तर हा पण टॉप खूप सुंदर वाटतो, 100 की 50 बहुतेक 50 रुपयाचा होता, कारण मी खरं तर निघालेले. आणि जो मी तुम्हाला सिल्वर दाखवलेला,
ह्याच्यासोबतच मी हा वाला टॉप त्यावेळेला घेतलेला, आय थिंक 50 रुपयाला हा घेतलेला. खरं तर खूप घाई घाईत होते आणि मग त्यांना म्हटलं द्यायचं असेल तर द्या, आणि ते एकच तासासाठी तिथं ते मार्केट ओपन होतं, तर मग त्यांनी पण घाई घाईत मला तो देऊन टाकलेला. 50 रुपयाचा हा टॉप आहे. खरं तर मी हा टॉप अजून कधीच घातलेला नाही आहे. मला असं वाटतं की मला हा आहे ना थोडंसं इथल्या भागात पोट उघडं राहतं, तर म्हणून मग मी हा टॉप घातलेला नाही आहे. म्हटलं बघूयात कोणाला तरी देऊन टाकता येईल असं म्हणून मग ठेवलेला. तर खूप सुंदर आहे ह्याचं फॅब्रिक, तुम्ही बघू शकता समोर जवळून एकदम चमचमवालं आहे. आणि ह्याच्या स्लीव्ज पण मला हव्यात अशा खूप लॉंग आहेत, म्हणजे इव्हन टॉप पेक्षा पण खूप साऱ्या लॉंग स्लीव्ज आहेत. आणि खरं तर लॉंग जेवढ्या स्लीव्ज असतात तसंच छान वाटतं, ते स्लीव्ज मागे गेल्यावर अजिबात नाही छान वाटत. तर झालं टॉपचं माझं कलेक्शन. जीन्स दाखवण्याची गरज नाहीये, जीन्स 300-400 रुपयाचे अशाच आहेत. तर हे होते माझे टॉप, तर हे होते माझे जीन्सवरचे टॉप जे मी पुण्यातूनच एक तासासाठी मार्केट ओपन होतं तिथून घेतलेले आणि एकदाच गेलेले. ते एवढे खूप सारे टॉप 200-300 रुपयात ढिगभर टॉप घेऊन आलेले घरी, 50-वाले 100-वाले. पण खरंच माझ्या ह्याने तर मी डीमार्टमधला माझा हा टॉप बकवास निघाला. पांढरे गोळे आले त्याच्यावरती आणि कलर डल झाला त्याचा ब्लॅक कलर. बट इवन मी माझे जे बाकीचे 50-100-वाले टॉप आहेत ते क्वालिटी बेस्ट निघाले. म्हणजे असं नाही की आपण कोणत्या ठिकाणावरून घेतो वगैरे वगैरे आणि स्वस्त आहे म्हणजे ते खराबच आहे अशातली पण गोष्ट नाहीये. बट ते मार्केट खूप छान आहे जे पुण्यात कॅम्पमध्ये होतं जिथे मी घेतलेलं पहिल्यांदा, फर्स्ट टाइम गेलेले, त्याच्यानंतर तरी नाही गेलेले. पण जर मी परत कधी गेले तर मी तिथला ब्लॉग नक्की नक्की काढेल, किंवा जर तुम्हाला हवा असेल तर मी एक दिवस खास तुमच्यासाठी तिथे जाईल आणि तिथला ब्लॉग काढेल. तर असं तर खूप छान आहे, मला तरी हे सगळे टॉप आवडतात, यूज पण होतात. चला तर मग तुम्हाला माझं हे शॉर्ट टॉपचं कलेक्शन कसं वाटलं नक्की 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 कमेंट करून सांगा. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट करा. बाय बाय.